अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक बोदवड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संपन्न झाली। या बैठकीला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहरराव सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रदेश अध्यक्ष आबा सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष किरण सोनवणे यांच्यासह अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाभरातील पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। पहिलेच झालेल्या कोरोनाने जरी असला तरी चांगल्या शनिवारला घेतलेल्या मारुती मंदिरावरील कार्यक्रम लाईव्ह पाहण्यात आलेला। हनुमानजीच्या मंदिरावर तर त्यावेळेला हजर राहू नाही शकलो, पण त्यांच्या दिवसाला आज हजर झालो। ज्यांच्या गावामध्ये बुद्धी वाढते असं बोध, आपण तो वाढ म्हणजे वाढलेले बोध, ज्याच्याकडून घेतलेला बोध, अशा बोधवडच्या टीमला आज इथे सगळ्यांना पहिल्यांदा मनाचा सलाम की आपण दुसऱ्यांदा। त्याचप्रमाणे नेहमी आवर्जून दोन गोष्टी आपल्या प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं पाहावायचे मिळतात, त्या म्हणजे आमचे आलेले इंग्रजी यांची धडपड। त्यांच्या बाकी गोष्टीवर न बोलता स्वतःला बुद्धी आणि पाय असूनही आपण चालणं करत नाही। ज्यांच्याकडे भगवंताने काही नसल्यावरही एवढं दिलेलं आहे आणि जे सगळं करतात आपल्या तुम्हाला नेहमी लाभतात, ती एक उपस्थिती। दुसरी असलेली 50% मागणी आपण कधीच पुढे होऊ देत नाही, पण तरी एकही असली तरी सबकू काफी आहे अशा खरंच रटन आहे। मला बोधवडमध्ये वाढलेला हा एक बोध आहे, त्यातून काहीतरी घ्यावं। तर अशा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या आजच्या आपल्या या नवीन या चालू झालेल्या बोधवड 2021 2020 खेळायचाच नाही, डायरेक्ट 50 सामना खेळायचा। तर तो गावस्कर पासून तर कपिल देव पासून तर तेंडुलकर पर्यंत आजचा हा नवीन इनिंग आपण खेळण्याची सुरुवात केली आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या सहकार्याशिवाय कुठलंच काम होत नाही। आणि ह्याच गोष्टीला घेऊन म्हणून 25 पूर्ण झाले आहेत। माझ्या प्रत्येक बांधवाने केलेलं काम, त्याच्या कार्याची दखल, त्याच्या झालेल्या प्रत्येक ठिकाणच्या कार्याचा आढावा म्हणून आपण सुवर्णिका काढतोय। आपण पुस्तक कुठलंही बाकी गोष्टीला म्हणून काढत नाही, त्या पुस्तकामध्ये आपल्या संघटनेने ग्रामीण उदयास आलेली संघटना आपल्याला कुठल्याही पत्रकार संघाला कुठल्याही बांधवाला कुठल्याही असलेल्या कोणी कोणाही याच्यात असो, शेवटी पत्रकार एक पत्रकार, कोणावरही हल्ला झाला तर कोणी आला आहे काय माहीत झाला काय, या गोष्टीचा फक्त शहानिशा करून त्याला सपोर्ट करायचा, या पत्रकार संघाचं पहिलं आपण ठेवलेलं ध्येय आहे। त्यामुळे पत्रकार कुठले आहेत कोण आहे संघटना म्हणून नाही, पण उलटा प्रवाह पोहताना जो आनंद होतो ना, तो सांगताना हा आहे की पुण्या मुंबईच्या पत्रकार संघाकडून आपण पोहत आलेलोच नाही, लोटल्या गेलेलो आहे। कधी आपल्याला ग्रामीणला उदयास आणलं असत, पण इकडून उलटं पोहताना जेव्हा खाडी पार करताना आनंद वाटतो की नाही, दम लागल्यावरती आपण पोहत असतो विहिरीमध्ये थाक आणले बाबा मित्र सांगतात, ती माती दाखवल्या जो आनंद होतो कुस्तीच्या आणि त्या थाकचा, तो थाक आम्ही पुरवण्यासाठी तुमच्या सहकार्याने खोली किती आहे ते तुम्ही दाखवणार आहे। आम्ही तर काय की एक वेळा केस धरून वरती आणावं लागेल नाही समजलं, पण ज्या वेळेला तुम्ही सगळेजण पोहायला आम्हाला सोबत राहता या पत्रकार संघाचा या बातमीतील घेतलेला पहिला इंप्रेशन, नंतर तुम्ही बातमी घ्यायची पुढे, ती म्हणजे या पत्रकार संघाचं एकच वैशिष्ट्य आहे। आपण मध्यंतरी वृत्तपत्र करोना काळात बंद केले होते सरकारने, दोन गोष्टी होत्या, महामारी आणि उद्याचा परिणाम, तरी त्यामध्ये साहेबांचा आदेश आला की काही गीत लावून डायरेक्ट या सरकारचा निषेध करा। आपल्याला सरकारची देश नाही, तर सरकारच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती घरामध्ये पत्रकार असा, त्यामुळे आपण विरोध सरकारचा नाही, त्यांनी आणलेल्या गोष्टीचा केला। कारण मी बातमी जर लिहितो आहे आणि पाठवतो आहे तर माझी बातमी किरण गावच्या चॅनल येणार, पण बोलल्यास नाही दिसणार, त्याप्रमाणे माझी बातमी माझा पहिल्यांदा असल्याला माझा जो कोणी आहे
तो एसटीच्या ड्रायव्हरला देत होता, बॉसला जातो मी. पण आज माझी बातमी गेल्यावर पेपरला जाईल, छापल्या जाईल, पण सकाळचा पोरगा जर सायकलिंग करून बातमी आणणार नाही तर बातमी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचेल कशी? प्रिंट मीडिया जाहीर राहील कसा? त्यासाठी पहिले त्या मुलाचं आणि तो पेपर का वाटतो तर त्याला रोजगाराचं साधन म्हणून आहे. त्या रोजगाराच्या साधनावरती या सरकारने गाभा घातला पहिल्यांदा. म्हणून त्याचा निषेध आपण सगळ्यात पहिले बाकी संघटना नाही तर तो आपण केला. आणि नऊ पत्रकार संघ महाराष्ट्रातले त्याच्या तिसऱ्या नंबरवर लोकमतची बातमी माझ्याकडे आहे. मंत्रालयात आपलं नाव त्याला अधिस्वीकृतीचे अध्यक्ष असणारे सगळेजण बाकीचे असणारे त्यांनी विषयी काढले किंवा तुम्ही पण आमच्यासोबत तेवढ्याच खाद्याला खंडा लावून हा विषय बोलून मापून बोलून सगळा व्यवस्थित तिसऱ्या दिवशी वृत्तपत्र चालू झाले होते. एसटी कन्सेशन आपल्या केळापाला आपण मागितलं होतं, त्यानंतर आपण इथूनच दिलेला नारा की 50% एसटी कन्सेशन द्या. आपलं म्हणणं आहे अधिस्वीकृती कोणाला देतात? ज्याच्यावर चार चाकी गाड्या आहेत, ज्याच्याकडे एसी आहे त्याला देऊ नका आमचं म्हणणं नाही. पण तो एकदा तरी बसला का बसमध्ये? मग माझा आता तर आपण बोधरोडला कार्यक्रम घेतला तर वडगाव पाचोऱ्याचा आहे, जामनेरचा आहे, यावलचा आहे, रावेरचा आहे, आणखी जे कोणी आहेत त्या कार्यकर्त्याकडे तर मोटरसायकल नाही, पण तो बसने येऊ शकतो. त्या दिवशी त्या बसमध्ये बसायचा त्याला आनंद तो होईल ना? मला 50% पास मिळाले. त्यामध्ये आपण तो एक मुद्दा लावला. दुसरा आपण आरोग्याचा मुद्दा लावून देतो. असे आपण वेगवेगळे मुद्दे आणि आपल्या याच्यामध्ये सांगताना एकच तात्पर्य आहे की बातमीवरून जर तुमच्याशी कुठं काही कोणाची झालं असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी. त्याचा अनुभव आपण जळगावकरांनी पहिले घेतलेलाही आहे, नंतरचाही घेतलेला आहे. जर बातमी व्यतिरिक्त जर असेल, धुऱ्याचा वाद असेल, तिथे तिथे थांबवायचा प्रेमाने मिळतो. कारण पत्रकार संघ राजकीय संघटना नाही, सगळ्याला घेऊन चालणार नाही. आणि पत्रकार संघ एका विशिष्ट लोकांशीच बांधलेला नाही, सगळ्याचा आहे. मग अखिल भारतीय चांदा ते बागा, कन्याकुमारी ते काश्मीर, माझा जो कोणी असेल भारताचा नकाशा मनुष्य जोडल्यावर मागता समोर पाहायला तयार होईल. त्यावेळेला मला अखिल भारतीय मध्ये हा माणूस जोडताना पत्रकार संघाचं काम एकच आहे. मग त्यासाठी बेसिक मेंबर तर आपण नाही, म्हणून मग आपण एक नॉमिनल फी घेतो. त्या फीमधून मी आयडी कार्ड आणि बाकी गोष्टी केल्या तर काही असं उरत नाही. आपला लेखा जो काही आपण डायरेक्ट चालू केलेला दाखवायचा म्हणायचा. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बोधोळीतील या सभेला उपस्थित आपल्या पत्रकार संघाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष कैलास उपदेशगुप्त, आपल्या संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब सरोजसिंग, आपले जळगावचे जळगाव खांद्यांचे सन्माननीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किरणजी सोनवणे, या ठिकाणी आमच्या पुढे आपले केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकराव यव, केंद्रीय संघटक बाबूराव निकळसे, हे सर्व या सर्व लोकांचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. या ठिकाणी आपल्याला बापूसाहेबांनी सांगितलं आहे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा आपले ग्रामीण पत्रकार या एक माध्यमातून उभा केलेला आहे. एका लहानशा या अमरावती जिल्ह्यामधून राज्यापर्यंत आणि भारतीय राज्यामध्ये आता त्याचा प्रवेश झालेला आहे. आणि 3 राज्यामध्ये बापूसाहेबांच्या आणि आपल्या समाजाच्याच सहकार्याने आपण त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. ज्या प्रकारे आपण प्रिंट मीडियामध्ये काम करतो त्या अशाच प्रकारे आपण या संघामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सभासुद्धा यामध्ये आपण घेतलेले आहे. आणि प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया समान आपण त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सर्वांसाठी आपण काम करत आहे. ही संघटना एक चळवळ आहे. ही पुणे आपल्या म्हणजे एक मनोसुने किंवा बापूसाहेब देशमुख किंवा आबासाहेब सुरेशी असं एक असे लिमिटेड सदस्याची नसून पदाधिकारीची नसून ही सर्वांची संघटना आहे. आणि सर्वांच्या संघटनेत आपण ही संघटना ही पूर्ण चालवत देत आहोत. ज्या कोणाला आपण म्हणजे अन्याय होतो किंवा ज्या समस्या असतात असं बापूसाहेबांनी सांगितलं की आपण ज्या उद्देशाने यामध्ये कार्य करीत आहोत, एक जनसामान्याच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या किंवा शहरी समस्या, या समस्या एकत्रित करून आपण शासनासमोर त्या मांडतो. परंतु ह्या मांडत असताना त्यामध्ये ज्या अडचणी येतात तो त्या अडचणीचा समजा एक पाया प्रिंट मीडिया हात बंद करायचा एक या कोरोनाच्या उद्देशाने या शासनाने ते पाऊल उचललं होतं. आणि कशा प्रकारे आपण त्या एक चळवळ एक निषेध नोंदवून शासनावर तो दबाव आणून आपण तो एक त्यामधून आपण तो जो निर्णय होता तो निर्णय आपण तो मागं घ्यायला लावला आणि वृत्तपत्र सुरळीत सुरू झाले. अशा प्रकारे
म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा अशा प्रकारचे वर्णन लिहू शकतात. या काही समस्या आहेत आणि यामध्ये मी असं पाहलं की आपल्या या पत्रकार संघामध्ये किंवा या पत्रकार स्किल असतं प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यामध्ये 75% हे लोक एक छंद म्हणून काम करतात. त्या एक ज्या समस्या जी असते ग्रामीणमध्ये असो शहरी असो त्यांना ते सहन होत नाही म्हणून ते समस्या लोकांसमोर मांडणे त्या माध्यमातून ते शासनासमोर मांडणे आणि ज्या माध्यमातून त्याला एक म्हणजे वाचक उडेल आणि ते समस्या सोडवली जाईल हा एक प्रकारचा एक तो दबाव असतो. आणि ज्या प्रकारे जुन्या काळामध्ये लोकांनी टिकांनी केलं त्याच एक प्रकारचे कार्य आपल्या सर्वांना करावं लागत आहे. तर मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव खेळ सहकारी ज्यांना मी एक विनंती अशी करेन की ज्यांना काही संघटनेच्या संदर्भात किंवा पदाधिकाऱ्यांना काही सुचवायचं असेल तर त्यांनी एक दोन दोन मिनिटात आपलं मनोगत किंवा आपलं म्हणणं मांडायचं आहे. त्यापूर्वी मी एक आणखी एक सांगेन की सभासद म्हणून सदस्य म्हणून ही आपली सारावाराप्रमाणे सुरू असते तर त्या सभासद म्हणूनसाठी सुद्धा पत्रकार बांधवांनी एक वेळ न घालवता की सदस्य नोंदणी आपली वेळेचा पूर्ण करायची कारण की आपल्याला फक्त आपला उद्देश हा कुठल्याही प्रकारचा आपला संघटनेचा उद्देश हा कुठल्याही प्रकारचा कुठलाही अर्थार्जन जमा करून हा उद्देश नसतो परंतु एक संघटनेचा एक भाग आहे कामाचा एक भाग आहे तो आपण वेळेस पूर्ण केला पाहिजे. यापेक्षा मी आज फुटबॉल तालुक्याची मीटिंग असल्यामुळे फुटबॉलच्या सर्व पत्रकार बांधवांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं की ज्यांचे काही सभासद नोंदणी बाकी असेल किंवा आपला प्रसाद नोंदणी करायची असते तुमच्या पद्धतीमध्ये मागे बऱ्याच सर्वांची परत निवृत्ती होती चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की मला सभासद नोंदणी आपली आहे तिथे सभासद नोंदणी करताना फॉर्म भरताना त्या ठिकाणी आपलं नाव पद हे नंतर मार्गदर्शन केलं जाईल तर हे काम आपण लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. आणि येणाऱ्या काळात रौप्य महोत्सव संदर्भात आता सुरेश आहे आणि बापू साहेब आपल्याला सविस्तर सांगतील. या ठिकाणी आम्हाला बोलवलं सन्मान केला आणि एक आमचं भाग्य की या ठिकाणी बोलवला चांगली प्रकारे मीटिंग किरण भाऊ सुद्धा आयोजित केली सर्वांच्या सहकार्याने मीटिंगमध्ये बोलवलं सहकार्याने यशस्वी होते आणि सुरुवात झाली कोरोनानंतर आपली ही सुरुवात झालेली मीटिंग. तर मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.